हॅलो फ्रेंड्स, मिस्टिक फ्लेवर्स बाय प्रीतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजची जी रेसिपी आहे ती आहे डिंकाचे लाडू. आता हिवाळा जवळ आला आहे त्यामुळे सगळेच जण डिंकाचे लाडू करतात, तर त्याची जी रेसिपी आहे ती मी आज दाखवणार आहे. त्याच्यासाठीचं जे प्रमाण घेतलं आहे मी ते सगळं मी दाखवते. 3 पाव खोबरं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. इथे 3 पाव खारीक पावडर मी रेडीमेड आणली आहे. तुम्ही खारीक आणून त्याची पावडर बनवून घेतली तरी चालेल. अक्रोड घेतलेलं आहे मी, 1 पाव अक्रोड बारीक करून घेतलं आहे. त्याच्यानंतर डिंक घेतलं आहे, 100 ग्रॅम डिंक आहे. नंतर बदामाचं कूट आहे, 1 पाव बदाम मी बारीक करून घेतली आहे, 1 पाव काजू बारीक करून घेतले आहे. आणि हिवाळा असल्यामुळे मी इथे गूळ पावडर यूज करणार आहे. गूळ यूज केला तर हिवाळ्यात त्याचं जास्त बेनिफिट मिळेल. आणि हे सगळे ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ह्या मी तुपामध्ये भाजून घेणार आहे. प्रत्येक वस्तू भाजताना 3 ते 4 टेबलस्पून ॲड करून मी सगळं कढईमध्ये भाजून घेईल आधी, आणि त्याच्यानंतर मग त्याचे लाडू कसे बनवायचे ते मी सांगणार आहे. चला तर आधी मी 1 बाय 1 सगळं भाजून घेते. इथे कढईमध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून तूप ॲड करून घेतलं आहे. आधी मी खोबरं माझं भाजून घेणार आहे. खूप असं भाजायचं नाही आहे आपल्याला. इथे आधी खोबरं मी ॲड केलेलं आहे कढईमध्ये आणि छान याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे प्रत्येक जिन्नस जे आहे हे मी खूप बारीक केलेलं नाहीये, असं जाड भरड बारीक करायचं आहे, कारण आपल्याला नंतर जेव्हा लाडू वळायचे आहे त्याच्या आधी हे परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. म्हणून मी असं खूप बारीक केलेलं नाहीये. थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचंय खोबरं. थोडं मीडियम फ्लेम वरती आपल्याला भाजायचं आहे. आता छान खोबऱ्याचा रंग बदलत चाललाय, असंच आपल्याला याला भाजत राहायचंय जोपर्यंत गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत. इथे आता हे खोबरं छान असं गोल्डन रंग झालाय, आपलं ऑलमोस्ट भाजून झालेलं आहे खोबरं. आपण याला एका परातीत काढू, सगळे जिन्नस एका परातीत आपल्याला काढायचे आहेत. मस्त भाजल्या गेलेलं आहे खोबरं. हे सगळं मी काढून घेते. हे लाडू करतानाचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी जास्त तुम्ही केलं, सपोज खोबरं जे आहे हे कमी घेतलं, खारीक कमी घेतली आणि काजू बदाम जास्त घेतले तरी चालतात. इथे आता खारीक पावडर मी भाजून घेणार आहे. तूप आधी गरम केलंय मी कढईत. खारीक आणि खोबरं जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी जे तूप लागतंय भाजायला ते थोडं जास्त आहे. ऑलमोस्ट 4 टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे. आणि इथे खोबरं बदाम किंवा अक्रोड हे ऑलमोस्ट म्हणजे ऑइली सबस्टन्सेस आहेत, त्याच्यामुळे आपल्याला खूप तुपाचा वापर करायचा नाही आहे, कारण मुळात ते स्वतःचं पण तेल सोडतील. आता या खारीक पावडरचा पण रंग बदलत चाललेला आहे, छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला भाजायचंय. हे सगळे पदार्थ जे आहेत हे छान भाजले तर लाडू छान टिकतील, नाहीतर मग खोबरं वगैरे असतं त्याच्यामुळे त्यामुळे त्याला वास लागण्याची शक्यता असते, खूप दिवस ते राहणार नाहीत, त्यामुळे हे छान भाजायचे. आता ही खारीक पावडर छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे, आपण याला काढू शकतो. आता मी याला पण
सेम परातीत काढून घेतली आहे। इथे आता मी हे काजू आणि बदाम एकत्र भाजून घेणार आहे, त्याच्यासाठी मी तूप ऍड केलंय आणि तूप छान तापल्यानंतर मी हे सगळं ऍड करते दोन्ही इन्ग्रेडियंट्स। काजू बदाम खूप भाजायचे नाहीये, खारीक पावडर आणि खोबरं फक्त आपल्याला जास्त भाजावं लागतं। खोबरं याच्यासाठी की त्याचा नंतर वास येऊ नये म्हणून। आता इथे काजू बदाम छान भाजून झालेले आहेत, याला आपण काढून घेऊया। आता अक्रोड मी भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर डिंक। आता इथे मी अक्रोड भाजून घेणार आहे, त्याच्यासाठी 2 टेबलस्पून तूप गरम केलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये छान हे अक्रोड भाजून घेऊया। अक्रोड हे ऑलरेडी ऑइली असतं त्यामुळे खूप तूप नकोय त्याला, फक्त त्याचा थोडा स्मेल येत असतो त्याच्यामुळे आपल्याला त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। मुलांना ते आवडत नाही पण ते त्याचे पौष्टिक गुण खूप जास्त आहे त्यामुळे ते आपल्याला ऍड करायचं आहे जेणेकरून ते पोटात गेलं पाहिजे। आता हे छान भाजून झालेले अक्रोड आपण ह्याला पण काढून घेऊया आणि नंतर मग डिंक आपल्याला तुपात छान फुगू द्यायचं आहे। इथे मी 2 टेबलस्पून तूप छान गरम करून घेतलेलं आहे आणि हा माझा डिंक आहे, 100 ग्रॅम डिंक मी घेतलेला आहे, तो छान मी आता तुपात भाजून घेणार आहे। छान डिंकचा फुलतो, छान फुलला पाहिजे तो। तुम्ही बघू शकता कसा मस्त फुलतो याचा। इथे छान आता हा डिंक मस्त फुलून तयार झालेला आहे, याला आपण आपल्या परातीमध्ये काढून घेऊया आपण आणि आता गॅस बंद करूया। सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत, सगळे जिन्नस मी एकत्र करून घेणार आहे। मस्त हा जो गूळ घेतलेला आहे मी, हे मी ऍड करणार आहे। खूप गोड नकोय आपल्याला कारण खारीक पावडर ही ऑलरेडी गोड आहे आणि बाकीचे सुद्धा जिन्नस गोडच असतात त्यामुळे खूप असा गोड नकोय आपल्याला। आणि 2 टेबलस्पून वेलची पूड मी घालतीये। हे छान आता मिक्स करून घेणार आहे मी आणि नंतर मग कसे लाडू बनवायचे याची रेसिपी मी पुढे दाखवते। आता इथे हे सगळं छान मिक्स झालेलं आहे, याला मी मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं ऍड करून परत एकदा थोडंसं फिरवणार आहे। खूप फिरवायचं नाही कारण त्याचं खूप जास्त बारीक असं सारण नकोय आपल्याला। हे मी थोडं थोडं सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतेय आणि एकदा त्याला असं फिरवून घेते हलकस। इथे आता हे छान मिक्स झालेलं आहे, आपण मिक्सर मधून थोडस फिरवून घेतलेलं आहे। आता याचे लाडू छान बनवून घेऊया आपण।
हे जे प्रमाण मी आज सांगितलेलं आहे त्याच्या साधारणतः जर आपण ह्या साईजचे लाडू बनविले तर 50 ते 55 लाडू बनतात. सो त्याच्यानुसार तुम्ही प्रमाण घ्या, हाफ प्रमाणात तुम्हाला हाफ नंबर ऑफ लाडू बनतील, त्याच्यानुसार तुम्ही लाडू बनवा. असे आता आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता मस्त लाडू तयार झालेले. ह्या साईजचे ऑलमोस्ट माझे 50 लाडू तयार झालेले आहेत. मी जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे जर केलं तर तुम्ही ऑलमोस्ट 50 लाडू तुमचे बनतील. तुम्हाला कमी करायचे असतील तर तुम्ही हाफ प्रमाणात करा. आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकनला क्लिक करायचं विसरू नका. थँक्यू.